नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा प्रल्हाद निजाई आपल्या सखीपर्णा या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुम्ही बघितलं असेलच, थंबनेलवर तुम्हाला कल्पना आली असेल की आजचा हा भाग आहे उखाण्यांचा। उखाण्यांचा भाग नंबर 2, अर्थात तुम्ही अजूनही जर पहिला भाग पाहिला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तसंच वरती सजेस्टेड व्हिडिओज मध्ये दिली आहे, तुम्ही नक्की बघून घ्या। आजचे उखाणे जरी रोमॅन्टिक उखाणे असले तरी फक्त रोमॅन्टिक उखाणे तुमच्या समोर सादर न करता मी आताही केली आहे उखाण्यांची सरमिसळ। विनोदी उखाणे, सणांवर आधारित उखाणे, लग्नाच्या दिवशी घ्यायचे उखाणे, तसंच पुरुषांसाठीही उखाणे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आणखीन आजच्या व्हिडिओची स्पेशालिटी आहे की आजच्या व्हिडिओ मधले काही उखाणे हे माझ्या स्वतःच्या शाळेच्या टीचर भिरंगी मॅडम यांनी लिहिलेले आहे। सो आशा सुरेश भिरंगी मॅडम ह्या स्वतः एमएडीएड असून त्या आमच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या अनेक शाखांमध्ये भांडूप, डोंबिवली आणि चारको च्या शाळांमध्ये प्रायमरी स्कूलमध्ये मुख्याध्यापिका म्हणून काम करत होत्या। आता त्या रिटायर्ड झाल्यात, पण इतक्या उच्च शिक्षित असूनही त्यांनी आपली संस्कृती खूप अतिशय सुंदरपणे जपलेली आहे। त्या अजूनही कीर्तन करतात। आजचे उखाणे तर तुम्ही बघालच अप्रतिम आहेत। आमच्या बाईंच्या अनेक कथांना, अनेक लेखांना ठिकठिकाणी बक्षिसे आणि पारितोषिकही मिळालेली आहेत। चला तर मग थोडाही वेळ न घालवता मी तुमच्यासमोर सादर करते उखाण्यांचा हा दुसरा भाग। सुरुवात करूया रोमॅन्टिक उखाण्यांपासून। डोंगरातून वाहतो झरा, झऱ्यातून पाण्याचा ओहळ। डोंगरातून वाहतो झरा, झऱ्यातून पाण्याचा ओहळ। बाहेर किती पडली थंडी, राजा घे ना मला जवळ। शाळेत आमची मैत्री होती, कॉलेजात जडलं प्रेम। शाळेत आमची मैत्री होती, कॉलेजात जडलं प्रेम। लग्नाची मात्र मी केली घाई, राजाचा मनाचा काय सांगावा नेम। धरला यांनी हात, वाटली मला भीती। धरला यांनी हात, वाटली मला भीती। हळूच म्हणाले राव, अशीच असते प्रीती। प्रेमाच्या नगरात किती पण फिरा, प्रेमाच्या नगरात किती पण फिरा, शोधूनही सापडणार नाही माझ्या राजासारखा हिरा। आता विनोदी उखाणे। घरोघरी करतात सत्यनारायणाची पूजा, घरोघरी करतात सत्यनारायणाची पूजा, राजाच्या जीवावर मारते मी मजा। एक बाई उखाणे घ्या उखाणे घ्या ह्या कटकटीला कंटाळून उखाणा घेते। विटेवर विटा शंभर विटा, विटेवर विटा शंभर विटा, रावांचं नाव घेते सर्वांनी फुटा। हिंदू संस्कृतीनुसार वर्षभर सणांची रेलचेल असते आणि ह्या सणांच्या मध्ये आपल्या घरी छोटे मोठे प्रोग्राम्सही होत असतात आणि अशा वेळेला गरज पडते उखाण्यांची। चला तर मग सादर करते तुमच्या समोर सणानुसार उखाणे। वटपौर्णिमेच्या दिवशी पर्यावरण रक्षणाचं ठेवीन भान, वटपौर्णिमेच्या दिवशी पर्यावरण रक्षणाचं ठेवीन भान, रावांबरोबर गायींनी निसर्ग प्रेमाचं गान। आज आहे गुढीपाडवा, आज आहे गुढीपाडवा, आरंभ नववर्षाचा, रावांच्या बरोबर चालेल मी मार्ग सुसंस्काराचा। आता दसऱ्यासाठी उखाणा आहे का? हा, 9 दिवस पुजली आधी माया, आज आला दसरा। 9 दिवस पुजली आधी माया, आज आला दसरा, रावांच्या सहवासात प्रत्येक क्षण झाला हसरा। आता परत एकदा विनोदी उखाणे। एका हातात पर्स, दुसऱ्या हातात रुमाल, एका हातात पर्स, दुसऱ्या हातात रुमाल, राजा सोबत असताना कशाला हवा हमाल। आता एकतर्फी प्रेमात पडलेल्या मजनूचा उखाणा। मटणाचा केला रस्सा, चिकन केलं फ्राय। ऐका बरं का, मटणाचा केला रस्सा, चिकन केलं फ्राय, निर्मला काही भाव देत नाही, किती केलं ट्राय। आता परत एकदा सणांचे उखाणे। संक्रांतीचा सण तिळगुळाची गोडी, संक्रांतीचा सण तिळगुळाची गोडी, देवकृपेने सुखी राहो राजाची आणि माझी जोडी। सणात सण दीपावलीचा, सणात सण दीपावलीचा, राजाच्या साथीने दीप उजळेल विज्ञानाचा। मंगळागौर आलीये, प्रश्न पडलाय काय उखाणा घ्यायचा? चला तर मग हा उखाणा ऐका। आई बाबा हौशी मंगळागौरीचा केला थाट, आई बाबा हौशी मंगळागौरीचा केला थाट, राजा आणि माझ्या संसारात तृप्ती नांदू दे काठोकाठ। सत्यनारायणच्या पूजेसाठी हा उखाणा मस्त आहे बघा।
स्वातंत्र्य मिळालं भारताला 15 ऑगस्टच्या दिवशी। स्वातंत्र्य मिळालं भारताला 15 ऑगस्टच्या दिवशी रावांचं नाव घेते सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी। खास लग्नाच्या वेळी वेगवेगळ्या विधींच्या वेळी घ्यायचे उखाणे हे तुम्हाला आज मी सांगते। सप्तपदीची 7 पावलं 7 जन्माची ठरावी। सप्तपदीची 7 पावलं 7 जन्माची ठरावी। राजासवे मी जन्मो जन्मी असावी। मनोभावे केली गौरीहराची पूजा। मनोभावे केली गौरीहराची पूजा। राजाच्या सुखाशिवाय आशीर्वाद नको दुजा। दत्ताच्या देवळात उदबत्तीचा वास। दत्ताच्या देवळात उदबत्तीचा वास। रावांना भरवते मी पहिला घास। जन्मदिला मातेनं। जन्मदिला मातेनं पालन केलं पित्यानं। रावांचं नाव घेते पत्नी या नात्यानं। लग्नाच्या शुभप्रसंगी अक्षता पडल्या माथी। लग्नाच्या शुभप्रसंगी अक्षता पडल्या माथी। राव हे आता माझे जीवनसाथी। समाजसेवेची आवड आहे का तुम्हाला? मग हा उखाणा खास तुमच्यासाठी। पर्णाच्या तपकात दवबिंदूंच्या ज्योती। पर्णाच्या तपकात दवबिंदूंच्या ज्योती। राजाच्या साथीनं उजळीन समाजसेवेच्या ज्योती। आता काही हलके फुलके उखाणे। अंगणी होता उंबर उमरावर बसली घार। अंगणी होता उंबर उमरावर बसली घार। रावांनी पैठणी घेतली मला हिरवी हिरवी गार। मंगळसूत्राच्या 2 वाटीत सासर आणि माहेर। मंगळसूत्रांच्या 2 वाटीत सासर आणि माहेर। रावांनी दिला मला सौभाग्याचा आहे। आता पुरुषांसाठी उखाणे। मित्रांनो, बायकोला खुश करायचंय मग हे उखाणे नक्की ट्राय करा। भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी। भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी। वीणाची आणि माझी लाखात एक जोडी। लेखकाला प्रिय असते त्याची लेखणी। लेखकाला प्रिय असते त्याची लेखणी। हेमा माझी सगळ्यात देखणी। पाऊस पडत असताना ऊन पडलं चक्क। पाऊस पडत असतानाच ऊन पडलं चक्क। माझ्यावर सीमाचा पूर्णपणे हक्क। कृष्णाला बघून राधा हसली। कृष्णाला बघून राधा हसली। आणि मीना माझ्या हृदयात बसली। रूप तिचं गोड नजर तिची पारखी। रूप तिचं गोड नजर तिची पारखी। शोधूनही सापडणार नाही विजयासारखी। वादळ आलं पाऊस आलं मग आला पूर। वादळ आलं पाऊस आला मग आला पूर। राधाचं नाव घेतो भरून तिच्या भांगात सिंदूर। भारताची राजधानी आहे दिल्ली। भारताची राजधानी आहे दिल्ली। सुमनकडेच आहे माझ्या हृदयाची किल्ली। आणि आता हा शेवटचा पण एक अल्टिमेट उखाणा। चातुर्मासाची पाहत होते वाट। अनुभवायला मिळतो सणांचा थाट। ऐका बरं का, चातुर्मासाची पाहत होते वाट। अनुभवायला मिळतो सणांचा थाट। नटून थटून भागवू हौस सणांची। पैठणीवर सस्ते रास दागिन्यांची। बिंदी बिजवरा शोभतो भाळी। कानात बुगडी मोत्यांची वाळी। गळ्यात तन्मणी चपलाहार सरी। मंगळसूत्राची शोभाच न्यारी। पाटल्या बांगड्या गोठ तोडे। दंडात रुतली वाकी किती छान गडे। जोडवी विरोली मासोळ्या पैंजण नादती पायी। कोंबरेची मेखला छुमछुम गाणे गाई। पण मोत्याच्या नथी वाजून साज अधुरा गडे। मोत्याच्या नथी वाचून साज अधुरा गडे। चला ना जाऊ राव लागू बंधूंकडे। हे होते माझ्या उखाण्यांच्या खजिन्यातले थोडेसे उखाणे। हे उखाणे तुम्हाला आवडले का, कसे वाटले हे मला तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि हो, जर अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि सबस्क्राईब केल्यावर समोरचं बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।